डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ इस्लामिक सोसायटीज या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी एक काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात होणार असून यासाठी तरुणांमध्ये समाजासाठी झटण्याची वृत्ती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज पालकर यांनी पेण येथील आयोजित मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबिरात केले डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ इस्लामिक सोसायटीजच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्तींसाठी मार्गदर्शन आणि चर्चासत्र शिबिराचे आयोजन एस आर फार्म हाऊस येथे इम्तियाज पालकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी सतीश लोंढे मुस्लिम मराठा महासंघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर अमीर सय्यद सईद मुल्ला रशाद मुजावर शब्बीर पल्लव सादिक हुसैन पालकर फैयाज इनामदारोकेट इस्माईल घोले निजाम कागदी साकीब मुजावर जैन नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवाब पल्लवकर अशरफ खट्टे मुझफ्फर पल्लवकर वसीम साखरकर नौशाद पटेल असीम पालकर अजहर खट्टे जुबेर सय्यद आरिफ हकीम आसिफ सय्यद जफर सय्यद रऊफ सय्यद गनी बागवान शब्बीर मुजावर इरफान बुबेरे भाऊ मुजावर ॲडव्होकेट अहद अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व युवकांनी तसेच मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले